गेल्या 9 दशकांपासून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर विभागीय कार्यालयाच्या वतीने स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्याला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली. शुभेच्छांच्या वर्षावात प्रभातचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. राजकीय, उद्योग, व्यापार, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह वकील, डॉक्टर, अभियंता, वृत्तपत्र विक्रेते यांनी आवर्जून भेट देत प्रभातला शुभेच्छा दिल्या. तसेच डिजिटल प्रभातच्या माध्यमातून दैनिक प्रभात सोबत असलेले ऋणानुबंध शब्दांद्वारे व्यक्त केले. सायंकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. दैनिक प्रभातच्या अहमदनगर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अरविंद पारगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शेडाळे, नगर शहराचे प्रथम लोकनियुक्त महापौर भगवान फुल सौंदर, मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक सतीश सोनवणे, BRS पक्षाचे राज्य समन्वयक घनश्याम शेलार, अहमदनगर आवृत्तीचे ब्युरो चीफ गणेश विलायते, रेणुकामाता मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष नितीन भालेराव, दैनिक प्रभातचे निवासी संपादक जयंत कुलकर्णी, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक BL स्वामी, प्रभातचे व्यवस्थापक रवी इंडी, मुख्य जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच उपस्थितांनी डिजिटल प्रभातच्या माध्यमातून शुभेच्छांसोबत सद्यस्थितीवर आपले विचार आणि अपेक्षाही व्यक्त केल्या. यावेळी प्रभात सोबत गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध जोपासणाऱ्या हजारो वाचकांनी देखील प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव केला.